नमस्कार अंजलीज कुकिंग कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ही चटपटीत आणि झटपट होणारी रेसिपी, ती म्हणजे स्वीट कॉर्न चाट रेसिपी. ही रेसिपी बनवायला अगदी 5 मिनटं लागतात आणि चवीला तर खूप खूप भन्नाट ही चाट लागते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला न्यू व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तर चला मग या चाट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. यामध्ये आता आपल्याला 1 चमचा बटर घालून घ्यायचं आहे आणि सोबतच 1 चमचा तेल घालून घेऊया. तेल आणि बटर छान गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 कप बॉईल केलेले स्वीट कॉर्न घालून घेणार आहोत. तर हे स्वीट कॉर्न मी थोडं बॉईल करून घेतलेले आहे. गरम पाण्यात आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे, थोडं मीठ घालून त्यानंतर आपल्याला स्ट्रेनरमध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यातलं जे एक्सेस वॉटर असतं ते निघून जावं. तर हे आपण आता पॅनमध्ये घालून घेऊयात आणि साधारण 2 ते 3 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. ही बॉईल केलेली आहे त्यामुळे याला जास्त शिजवण्याची गरज नसते. तर इथे 2 ते 3 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता थोडा कॉर्नचा रंग चेंज झालेला आहे. आणि ही रेसिपी आपल्याला लो फ्लेमवरच करायची आहे. तर आता यामध्ये आपण 1 कट केलेली मिरची घालून घेऊयात, सोबतच 1 कांदा चॉप केलेला बारीक चॉप करून घ्यायचा आहे तो घालून घेऊयात आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. त्या टोमॅटोची आपल्याला बिया रिमूव्ह करून घ्यायची, फक्त सालं वापरायची आहे तिथे टोमॅटोची. आणि 1/2 निंबाचा रस घालून घेऊया आणि 1/2 चमचा चिली फ्लेक्स घालून घेऊया. चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता, साधारण 1 चमचा घालायचा. आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि याला एकदा छान मिक्स करून घेऊयात. तर इथे आपल्याला टोमॅटो आणि कांदा हा फार शिजवून घ्यायचा नाही, साधारण 1 ते 2 मिनटंच परतून घ्यायचं आहे. आता यावर कोथिंबीर घालून घेऊयात आणि इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि यामध्ये आता आपण अगदी 1/2 चमचा चाट मसाला घालून घेऊयात आणि अगदी 2 ते 3 चिमूट साखर घालून घेऊयात. तर इथे आपली ही स्वीट कॉर्न चाट रेसिपी रेडी झालेली आहे. तर मी याला आता एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. तर आपली ही स्वीट कॉर्न चाट रेसिपी रेडी झालेली आहे. खूप खूप टेस्टी अशी लागते, तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.